अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेडी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359। एक्टिव मराठी न्यूज चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। वसुमती मैराथन स्पर्धेचे आयोजन वसमत येथील राज भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान तर्फे भव्य अशा वसुमती मैराथन स्पर्धेचे दिनांक 31 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे। सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे आगमन होत असताना प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व निरोगी राहिले पाहिजे। त्यासाठी धावणे, पळणे, शारीरिक व्यायाम हा उद्देश समोर ठेवून जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे नियोजन बैठकीत बोलताना वसमतचे लोकप्रिय क्रीडाप्रेमी आमदार श्री राजू भैया नवघरे यांनी वरील माहिती दिली। 18 वर्षावरील पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून दोन्ही गटांसाठी प्रथम पारितोषिक रुपये 11,000 जाहीर करण्यात आले आहे। तरीही बक्षिसे मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात येणार आहेत। आजच्या नियोजन बैठकीत स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नोंदणी समिती, भोजन समिती, स्वागत समिती, जाहिरात समिती, पंच समिती, तांत्रिक समिती, प्रसिद्धी समिती, आरोग्य समिती अशा अनेक समित्यांची स्थापना करण्यात आली। वसमत शहरात प्रथमच अशा प्रकारच्या भव्य आणि खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शहरातील नागरिक, तरुण तरुणी, धावपटू, क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेत प्रवेश फी भरून मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी प्राध्यापक नवनाथ लोखंडे यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे। या बैठकीसाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षक, क्रीडा संघटनाचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी, नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, वसमत। आज आपल्या इथं 31 तारखेला आपण जी बैठक ठेव 31 तारखेच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण जी बैठक ठेवलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या आपल्याला कमिट्या करायच्या होत्या। याचा ठेवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या मॅरेथॉन स्पर्धा एक 18-20 वर्षापूर्वी एक आपण ठेवली होती आणि त्यानंतर आज ही ठेवण्याचं हे केलंय, कारण आपल्या इथं आता शहरामध्ये क्रीडा संकुल असं या सगळ्याच गोष्टी व्हायला, त्याची सुरुवात या मॅरेथॉन स्पर्धेपासून झाली पाहिजे। क्रिकेटचे सामने चालू आहेत, बाकी सगळ्या खेळांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे आणि आपल्या वसमतचं एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे, हेल्दी वसमत म्हणून आपल्या सगळ्याकडे बघितलं पाहिजे, यासाठी आपण ही स्पर्धा। ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर।